Welcome back to my channel. My name is Shrikant and tumhi baghat ahat Shrikant Arias Vlogs. Tar mandali apan sadhya ahot Bavdan madhe. Tumhala sarvanna mahiti ache mi Pune madhe rahato. Pune madhe Bavdan ya thikani mi rahato ani aaj apla plan ahe eka thikani jayacha. तर मित्रांनो आज आपला प्लॅन आहे आपण आज जाणार आहोत पाषाण तलावाच्या तिकडे किंवा पाषाण लेकच्या तिकडे तिथे खूप सुंदर असं लेक आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये फॉरवर्ड करा यार पण सबस्क्राइब झालंच पाहिजे तर आपण सध्या आहोत पावधान पाषाण रोडवरती इथं पुढे पाषाणचं सर्कल तिकडे समोर दिसते तिकडे पाषाण सर्कल आहे आपल्याला तिथून लेफ्ट साईडला जायचं हा समोरचा सर्कल दिसतोय ना तिथून आपल्याला लेफ्ट साईडला वळायचं आहे तर मंडळी आपण सध्या चाललोय आता पाषाण लेककडे इथं सुंदर असं छोटंसं गार्डन आहे आणि ते रस्ता केलेला असं बघा बट इथलं जे वातावरण आहे ना खूप अमेझिंग आहे सो चला आपण जरा जाऊया पुढे कसं आहे इथे कसं छोटासा ब्रिज पण आहे आता या ब्रिजला क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचंय तर मित्रांनो आता आपण सध्या आलो आहोत पाषाण लेकजवळ आणि आपल्यासमोर एक सुंदर अशी पायवाट आहे हे बघा माझ्या मागं सो आपल्याला तिकडे जायचंय लेट्स गो इथे एक स्मशान मूवी पण आहे पण तिकडे जायचं ना आपल्याला आपण असं त्या ब्रिजवरून आलो आहे त्या ब्रिजवरून चालत चालत असं इकडून इकडे आलो आहे आणि आपण तिकडे जाऊया आता बघूया कसं सीन आहे सो चला इथं हा असा पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि तुम्हाला जर पाषाण लेक बघायचा आहे तर तो आहे या इकडे हे बघा म्हणजे तुम्हाला वाटतं इथं काय आहे पण इथं पूर्ण पाणी आहे हे ह्या उतारापासून पुढे सगळं पाणीच पाणी आहे सो इथून पुढे जायचं आपण डेअरिंग करणार तर नाही आहे पण बघा सर्व किती सुंदर आहे खूप असं आल्हाददायक आणि सुंदर असं वातावरण इथं आहे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल जर तुम्ही बावधान पाषाण बाणेर ह्या आसपासच्या एरियामध्ये राहत असाल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की भेट द्या मंडळी पाषाण लेक बद्दल माहिती द्यायची ठरली तर पाषाण लेक हे इंग्रजांच्या काळात बांधले गेलेलं आहे हे जे तळं आहे पाषाणचं तळं आहे किंवा पाषाण तलाव आहे तो राम नदीवर बांधण्यात आलेला आहे डोंगरदऱ्या आहेत बावधन जवळच्या तिथे ही राम नदी उगम पावते तर नंतर ही नदी वाहत वाहत येऊन या पाषाण लेकमध्ये तिचं पाणी जलसंचय होतो त्यानंतर ही नदी पुढे मग बाणेर वगैरे साईडला जाऊन मुळा नदीला मिळते सो या ह्याबद्दल एवढीच माहिती आहे मला पण जास्त काही माहिती नाही आहे बट आजूबाजूच्या प्रदेशामध्ये डिफॉरेस्टेशन झालं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनासाठी जे आहे डोंगर आहे ते तोडण्यात आले तेव्हा या पाण्याची पातळी ना
ती म्हणजे एकदम म्हणजे खोली होती ना ती कमी होत गेली, कारण की पूर्ण जे दगडांचा संचय आहे तो त्या तळाशी साचवायला लागला आणि त्यामुळे जी वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे पाणी साचायची जी क्षमता आहे ती कमी झाली. सो त्यानंतर मग पुणे महानगरपालिकेने नंतर डिसिजन घेतलं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. सो त्यांनी आता परत ते काम हाती घेतलेलं आहे आणि ते आता परत गाळ काढण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. आय डोंट नो अबाउट दॅट की किती काम झालं आहे, कारण की तिथे सध्या काही काम दिसत नाही आहे, बट असं म्हणतात की ह्या ठिकाणी काम चालू आहे. एकदम सुंदर आहे, छोटीशी प्लेस आहे, पण तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही एकदम म्हणजे मुंबई पुणे जे हायवे आहे ना, मुंबई पुणे हायवेच्या एकदम जवळच आहे, त्याला छिटकूनच आहे, बट तुम्हाला वाटणारच नाही की आपण पुण्यामध्ये आहोत. एकदम अशा शांत ठिकाणी आलो आहे असं तुम्हाला वाटेल. जर तुम्हाला फोटोग्राफीचा छंद असेल किंवा तुम्हाला पक्ष्यांबद्दल प्रेम असेल, तुम्हाला विविध पक्षी बघायची आवड असेल, तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की या. ह्या ठिकाणी विविध पक्षी तुम्ही बघू शकता. आता मी लिटरली माझ्या डोळ्यांनी पण मला भरपूर ठिकाणी वेगवेगळे पक्षी दिसत आहेत, पण आय कॅन्ट कॅप्चर इन माय मोबाईल. आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित राहा, स्टे सेफ, बी हॅपी. नाव रेडी टू गो.